नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमका सगळ्यांक प्रणीताचो मायेमोगाचो योगार. सुरवेक पोळ्या आयच्यो मुखेल खबरो. मोपा लिंक रस्तो विरोधान आंदोलन तापले, पुलिसांचो कडक बंदोबस्त. भूसंपादन अधिकाऱ्याचो ग्रामस्थांनी केला निषेध. सरकारान आर्थिक मदत करची, शेख धनी संघटनेची मागणी. सत्तेर आयल्यार गोय राज्याक फार्मा हब करतले, आम आदमी पक्षाचे उतर. आता खबरो विस्तारान. वारखंड पंचायतीन मोपा लिंक रस्तो बंद करपाची नोटीस विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग लिंक रस्तो हांकां धाडिल्ली. ती भायर मारपाचो प्रकार भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकारान केलो. ताचो निषेध म्हूण 27 फेब्रुवारीक सकाळी 9:30 वरांचेर चलो नागझर जंक्शनची घोषणा केल्ली. नागझर वाठारांत शेतकार, विविध संघटना, नागरीक हांची एक म्हत्वाची बसका जाली. बसकेंत भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकाराचो निषेध केला. जेन्ना जेन्ना सरपंच लेटर दिता आणि तो विरोध जो आसता पण तो काम स्टॉप करिना जाल्यार मागीर ते पीएक फूल ऑथॉरिटी असा, ही कॅन ऍडवाइज दॅट करचं पण स्टॉप दे वर. डायरेक्शन्स ऑफ ऑनरेबल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि ऍक्ट आम्ही कायदो हातात घेऊ ना. सेकंडली मामलेदार सांगता की तुमचे रिप्रेझेंटेशन परत दिया म्हणून डेलिगेशन, हे किती जाली फकाणा चालले. अरे आमचे रिप्रेझेंट ऑलरेडी दिलेले आहा. जेव्हा सरपंच सॅटिस्फाय ना त्यांना तो स्टॉप नोटीस इश्यू करता. आणि सेकंडली किती तुम्हाला सांगपाचे म्हणाल की ग्रामसभा ही सर्वोच्च, जो प्रोजेक्ट जातलो आता ह्याच्या पुढे पेडण्यान ग्रामसभेत त्यांच्यानी आमकां पंचायती दाखोवचे पडटले आणि पंचायत पास करते त्यांना काम करचे पडटले. लोकांचा निर्णय सकाळचा तुमचा प्रोटेस्ट चालू आता आणि तुमची मागणी आहे की कलेक्टर हांगा हजर रावपाचो. जर कलेक्टर समज आज हजर रावना ना तर तुमचे फुडले स्टेप हांगा किती असतले? जर हजर रावना नी तर काम दुसरा पर्याय दिला, काम जो कलेक्टर काम चालू करपाक शेतकऱ्याचा स्वतः येतात. दुसरे येतात 24 वरां जावच्या भीतर ही नोटीस पावच्या भीतर दुसऱ्याचा स्वतः येतात आणि तो काम सुरू कर म्हणता जाल्यार त्याच कलेक्टर आज धावत येवपाचे न्ही. तो जर येना काम बंद दवरया, फाल्यां कसले उलोवणी करपाक तुझे स्वप्न न्ही. लोक सर रस्त्यार कित्याक देवले? काम स्टॉप असताना काम चालू करपाचो आदेश लँड एक्विजिशन ऑफिसर देता आणि काम सुरू करता. पुलिसांचो भय घालता लोकांक ना तुका भीतर उडयतलो म्हणटा. लोक घरा वतात म्हणून आज लोक रस्त्यार देवल्यात. कारण ह्या अधिकाऱ्यांनी आमकां प्रवृत्त केले की कायदो काय ना कायदो हांव सांगता तो कायदो असे जर असा जाल्यार पंचायतीच्या आदेशाची ताणें पायमल्ली केला म्हणून लोक रस्त्यार देवले. आयज फोर्स केला आमकां रस्त्यार देवपाक सरपंचाच्या आदेशाचें तुमी पालन करना. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सांगता पंचायती विश्वासात घ्या म्हणून तुम्ही तें कळना आणि तुम्ही सांगता तें आमी आयकपाचे? विचार चल्लो खंय बरयला अशें ताकयात. आमी घरा वतात सर, आताच घरा वतात. काल तो शानबाग डायरेक्टर जीएमएलचं म्हणता आम्ही लोकांक विश्वासान घेतले, रस्त्यार देवले जाल्यार ऑनरेबल तो जीएमएलचो डायरेक्टर असा ताणें हांगा येवचे आणि आमकां विश्वासात घेवचे. आम्ही 24 वरां मागता सर, आम्ही 24 वरां मागता तुमचे कडेन की प्लीज स्टॉप द वर्क अँड अबाइड बाय द स्टॉप वर्क ऑर्डर. गिव द रेस्पेक्ट टू द नोटीस इश्यूड बाय द पंचायत. पंचायत पंचायत इज द सुप्रीम. आय स्वतः लोकशाही पंचायत जी सगळ्यांनी सुप्रीम असा. आम्ही लॉ फॉलो करता आणि प्रोसेस फॉलो केलो आणि तुम्हीच आमकां सांगता लॉ फॉलो म्हणून. कायदो तुम्ही सांभाळपाक जाय, कायद्याची मेंटेन तुम्ही करपाक जाय. हो सर रस्ता रोको जो झाला तो कायदो काम बंद दवरले असताना काम चालू कसे जाता म्हणून पुलीस काम करणार, अधिकारी काम करणार. सो लोक रस्त्यात दवले आणि काम बंद केले. सो वी आर टोटली राईट. एकच प्रश्न असा, ही आता नोटीस काढल्या पण हा लिगल किती ह्या असा का ना ते त्यांच्यानी सरकार अधिकारी त्यांच्याकडे आम्ही दिला पण त्यांच्यानी सांगचे ही बोगस असा. नो व्हॅल्यू. पंचायत ही संविधानिक क्रिएशन असा, संविधानासून उत्पन्न झालेलो असा कायदो पंचायत राज ऍक्ट.
तेका संविधानीक मान्यता आसा. जर संविधानीक मान्यता करून एक संस्था जर ओपन करता आनी त्या संस्थेन एका प्रोजेक्टाक जर नोटीस काढल्या कायदे अंतर्गत तो कायदो तेंका मान्य आसा का मान्य ना ह्या सरकारी अधिकाऱ्यांक सांगता. पुलीस हे आसा तेणी सांगता की आमकां ही नोटीस मान्य ना. जर हो ही नोटीस जर मान्य ना जाल्यार संविधानाकय मान्य नात ते. असो तेचो अर्थ जाता. संविधान हे सुप्रीम कोर्टाकून सर्वोच्च कितें आसा जाल्यार इट इज अ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया. तो संविधानीक अधिकार आमकां प्रत्येकाक दिलेलो आसा एज्युकेशन करच्या खातीर अन्याया विरुद्ध आवाज करच्या खातीर. आनी तोच अधिकार आयज वारखंड पंचायतीचो सरपंच आनी सगळे बॉडीन आयज बजावलेलो आसा ही स्टॉप ऑफ ऑर्डर नोटीस काढून. हातून चड काय व्हडलें म्हणूंक ना की तुमी जे खंयच्या आधाराचेर काम करता ते डॉक्युमेंट आमकां फर्निश करा, म्हायती दिया. ती म्हायती जर योग्य आसा जाल्यार आमी ओपन आसा. पूण अशें दिसून येता की जितके हरिडली काम करता ताच्या वयल्यान अशें कळून येता की हयसर कितें तरी गोड गप्पा आसा म्हणून, हय खंय तरी गोड आसा म्हणून. हो वेव्हार सारको न्हय आनी त्याच्या खातीर सरकाराची जी यंत्रणा वापरची पडटात ती सगळी ती वापरतात. पोलीस यंत्रणा जावं कलेक्टर ऑफिस जावं हेड एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर म्हणटा आपण सुप्रीम कोर्ट तो खंयचीच ऑर्डर मानपाक तयार ना आसा. सो तेणी लेखी दिवचा ना जाल्यार ऑन रेकॉर्ड सांगता की ही ऑर्डर ही स्टॉप ऑफ ऑर्डर आमकां मान्य ना, आमकां ही कायद्या अंतर्गत घेवंक मेळना असो लेखी स्वरुपान किंवा तोंडणी दिवचा विच इज रिक्वायर्ड ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा. तुम्ही तुमकाय आम्ही रिक्वेस्ट करता की ही त्यांना मान्य असा का मान्य ना ही त्यांना तुम्ही प्रश्न करतो की एका किती तरी लीगल सेंटिटी असा कायद्याच्या अंतर्गत मान्यता असा का ना. पंचायत राज आहे तो कायदो का कायदो न्ही हो त्यांना विचारचो. जर कायदो झाला ह्याची मान्यता ह्याची पुराय त्यांच्यानी करपाक जाय. ही जी स्टॉप ऑर्डर काढला ह्याच्या प्रमाणे वागवूक जाय. एकच तुमका सगळ्या पत्रकार भावांकडे माझी विनंती असा की ही नोटीस त्यांच्या पर्यंत पावली असा. ह्या लिगल नोटीसेक पंचायतीच्या नोटीसेक सरकारी मान्यता असा का ना इतकेच आमकां उत्तर जाय त्यांच्या कडल्यान. गरम निसर्ग भ्रष्ट अधिकाऱ्यांना फेका, भ्रष्ट अधिकाऱ्यांना फेका, भ्रष्ट अधिकाऱ्यांना फेका. पेडणेकर वसल्यांत, पेडणेकर वसल्यांत, पेडणेकर वसल्यांत. निसर्ग संबंधा राखा, निसर्ग संबंधा राखा, भ्रष्ट अधिकाऱ्यांना फेका, निसर्ग संबंधा राखा. चाराण्याची सुपारी, चाराण्याची सुपारी. ब्युरो रिपोर्ट प्राइम. दर वर्सा सरकारा कडेन मागणी केल्ली तांणी आमकां आर्थीक मजत करची म्हूण. ही मागणी आमी कोवीड सुरू जाला तेन्ना सावन करीत आसात. पूण आयज मेरेन सरकारान आमकां मात्तूय आर्थीक मजत करूंक ना. भरते वेळार दर्याचें सगळें उदक शेकांनी भितर सरता आनी आमकां आमचो धंदो करपाक त्रास जाता. शिकेरी ते कांदोळे मेरेन सुमार 250 शेक आसात. युक्रेनान युद्ध सुरू आशिल्ल्यान जी चार्टर विमानां गोंयांत येतालीं ती लेगीत उणी जाल्यात. सरकारान फुडले खेपे आमकां आर्थीक मजत करची म्हूण आमी मागता अशें शेक मालक संघटनेचे अध्यक्ष मानुएल कार्तोस पत्रकारां कडेन उलयले. आयज आमी बागांत आसा, बागा बिचार, आनी तुमी पळोवंक शकता आयज आमच्या शेकवाल्यांची अशी हालत जालेली आहा. आयज आमी फक्त आमी फेब्रुवारीच्या म्हयन्यान आहा. ह्यो अशी आमचो एक पीक सिजन जावन आसलेलो. पुणी आमकां आयज ह्या बिचार आमच्या कोणूच दिसती पडना. ही हालत तर बागांत आसा जाल्यार आमी समजोवंक शकता की बाकीचें आमचें गोंय जें आसा
थंयचोर आनी खूंय लोक आसतलो हे जावन आसा आमचे हॅपनिंग बागा म्हटल्यार आमी घुडये घुडये गव्हर्नमेंटाक रिक्वेस्ट केल्लो की आमचे शेकवाले जे आसा तांकां तुमी कितें तरी कॉम्पेन्सेशन दिया म्हणून हे गेल्या वर्सा बीन सांगलेले आनी फर्स्ट इयर जेन्ना कोविड आयलेले तेन्ना बीन आमी सांगलेले की आमच्या शेकवाल्यांक तुमी मातशें कितें हेल्प करा म्हणून पूण आयज पासून ना ह्या सिजनाक हे आतां सिजन जे आसा आमचे तिसऱ्या वर्सा हे सिजन आमचे कोबाद जाता आयज पासून आमकां सरकारा कडसून कांयच कॉम्पेन्सेशन येयल्ले ना तुज्यान तुजो कॅमेरा इकडे भोंवडायल्या तुका दिसती पडटल्यो सगल्यो ज्यो आसा बॅडी ज्यो आसा शेकवाल्यांच्यो सगल्यो खाली पडलेल्यो आसा कोणूच कांयच हे ना हांव मागतां जो कोण नवो सरकार जो घडटलो तेणी ह्या शेकवाल्यांक हेल्प करचें आनी जाता जाल्यार फुडल्या वर्सा जेन्ना आमचो टेंडर जेन्ना जातलो म्हाका दिसता तांची हाफ म्हणजे 50% तांची तेणी फीस करपाची आतां हे दोन दीस जाले आमी पळयता की हे उदक जे वाडत आहा जे आतां पयशे तूं आतां सुकती आहा पूण बोत्तेच्या टायमार हे शेक उदक जे आहा ते शेकांनी पावता हांगासर धंदो करपाक मेळना बिजनेस करपाक जायना हे सरकारान मातशें आपले बुद्दीन घेवपाक जाय आनी कितें तरी जशें सांगलां ते भाशेन कितें तरी ह्या शेकवाल्यांक आमी कॉम्पन्सेट करपाक जाय टोटल हांगा बागा कितकी शेकां आहा आमच्या कांदोलीम टू सिंकेरीम टू हे बागा बीच पासून आमकां 250 शेकां आसा म्हणजे ऑलमोस्ट जी शेकां गोंयांत आसा ती अर्दी शेकां आमच्या ह्या कोस्टल बेल्टाक आसा हो इफेक्ट सगळ्यांक पडला वय सगळ्यांक जाता ह्यो इफेक्ट जो आसा तो सगळ्यांक जाल्लो आहा आनी जशे परी आमी म्हणटा की आतांच एक दोन वीक जाले की फ्लायटां चालू जालेली आतां थिंगा युक्रेनाक आतां हे जाल्ल्याक आतां जी थोडी एका विकान जे चार्टर येताली तिवूय आतां कमी जावपाक लागल्या जी कोण युक्रेनाक रशियाक सावन जी येताली तिवूय आतां कमी जावपाक लागल्या देखून सरकारान मातशें समजोन आमकां फुडले फावटी कितें तरी कॉम्पन्सेशन करचें प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशे आतां घेवया एक वेवसायीक विसव दिस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात हॅलो अँड वेलकम टू येट अनादर फ्रेश एपिसोड ऑफ फूड फॉर मूड सीझन 2 हॅलो वेलकम टू जेम्स ऑफ गोवा कोविड हिरो सीरीज आय एम अलिशा फर्नांडिस प्राइम सहेली मेगा इवेंट तियात्र तियात्रीस कार्यावळीन तुमका समस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फट खुशाल बरी दिवं प्राइम योर वॉइस योर चॅनल विसवा उपरांत परतून एक फावट येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो दर्यादेग क्षेत्र वेवस्थापन आराखड्यातल्यान बंदर मर्यादा राज्य सरकाराची याचिका राष्ट्रीय दर्यादेग क्षेत्र वेवस्थापन प्राधिकरणान भायर मारल्या हे कृतीचो आम आदमी पक्षान निषेध केला आनी आपान सत्ता स्थापन केल्यार गोंयाक फार्मा हब करपाचे उतर दिला आपाचे बाणावलीचे उमेदवार कॅप्टन व्हेन्झी विएगस हांणी आपाची सत्ता आयली जाल्यार राज्याचे प्रतिनिधी ह्या नात्यान केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे हे कृतीक हस्तक्षेप दाखल करतलो म्हणपाचे उतर दिले राज्याचो जावपी विनाश आडोवपा खातीर हो एकूच उपाय राज्या कडेन आसा अशें तांणी मुखार म्हळां हो जो बीजेपी सरकार आसलो गोंयांत आनी बीजेपी सरकारागेले जे सो कॉल्ड आमदार आशिल्ले आनी तांचे एसोसिएट्स जे आसले तेमी आयज कित करपाक जाय आसले तेमी आयज गोंयकारां बारा उबें रावपाक आज एक प्रायवेट मेंबर बील करून हाडपाक जाय आशिल्लें असेंब्लींत की लोकां बारा रावपाक कित्याक लोकांक आज गोंयांत कोळसो नाका लोकांक आज गोंयांत कोळसो या गोंय एक कोळशाचें हब हें केल्लें नाका आम आदमी पार्टीचे आज आमदार आजुनूच निवडून येल्ले ना पूण आमी जेन्ना 10 तारखेर सगले निवडून येतले तेन्ना असेंब्लींत आमी प्रायवेट मेंबर बील घालतले आमी प्रायवेट मेंबर बील घालतले की एमपीटींत जितलो कोळसो आज स्टोरेजांत आसा ऑल दॅट कोल हॅज टू बी रिमूव्ड
एमपीटी शुड बी क्लियर, मर्मा गोवा शुड बी क्लियर ऑफ कोल, गोवा शुड नॉट होल्ड एनी कोल एट एमपीटी. आता ये मुडले मुटकोच गोवा शुड बी रिप्लेस्ड विथ बिजनेस. मुझे बोटियो जो येवचे आसात कोल घेऊन येतल्यो त्यो आमी बंद करपाक जाय, आणि त्यो बंद करून गोवा शुड बी प्रोमोटेड एज अ फार्मास्युटिकल हब. सो वी हॅव टू रिप्लेस कोल बिजनेस टू फार्मा बिजनेस. एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे क्रिएट केल्ले आसा फॉर कोल टू बी रिप्लेस विथ फार्मा, विच मिन्स वी आर गोईंग टू प्रोटेस्ट अगेन्स्ट कोल, रिमूव कोल आउट ऑफ मर्मा गोवा अँड ब्रिंग इन मोर कंटेनर्स, मोर फार्मा इंडस्ट्री अँड मर्मा गोवा टू बी मेड अँड गोवा टू बी मेड एज अ फार्मा हब. दीस इज अवर विजन आणि हे करपाक आम्ही मुखार सरतले. सो इट इज बिजनेस वायबल, कोळसो काढून काबार करपाचो गोंयसून आणि गोंया टू बी कन्वर्टेड टू अ फार्मा हब. सो जो जितलो इन्फ्रास्ट्रक्चर पैसो जो आज कोळसो डेव्हलप करून म्हणून घातलो आहा तो वेस्टान वचपाना, पूण कोळसो भायर वयतलो आणि रिप्लेस टू फार्मा हब. आणि हे करपाक इंटेन्शन कोणाचेच ना, हे इंटेन्शन फकत आम आदमी पार्टीक आसा. आणि हे आम आदमी पार्टीगेले इंटेन्शन गोंयकारांक दिसती पडटले. 10 तारखेर रिझल्ट आउट येतलो, रिझल्ट आत येतलो म्हणटकच गोंयकारांनी जो फूल मँडेट आम आदमी पार्टीक दितलो आणि आम आदमी पार्टीचो सरकार जेन्ना घडून हाडटले तेन्ना आम आदमी पार्टीचो सरकार एज अ स्टेट गव्हर्नमेंट वील गो अँड शाल प्लेस एन इंटरव्हेन्शन. आम आदमी पार्टीचो सरकार वील प्लेस एन इंटरव्हेन्शन विथ द सेंट्रल एनवायरमेंट मिनिस्ट्री अँड दीस कॅन बी डन ओनली बाय द आम आदमी पार्टी. वी वील प्लेस एन इंटरव्हेन्शन विथ द सेंट्रल एनवायरमेंट मिनिस्ट्री एज अ स्टेट रिप्रेझेंटेशन. आणि हे केले जाल्यारूच आज म्हाका दिसता हो सगळो एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जो आहा तो बंद जातलो आणि गोंयां सालवार करून जातले, एज वेल एज गोवन इकॉनॉमी वील बी प्रोटेक्टेड. वी वील रिप्लेस कोल हब टू फार्मा हब. गोंयचो विजन जो आसतलो मुखार कोल हब टू फार्मा हब हो करपाचो विजन म्हाका दिसता आम आदमी पार्टी कडेन आहा आणि नोबडी एल्स वील एबल टू डू दीस. सो वी स्ट्रॉंगली अपोज अँड कंडेम दीस ऍक्ट वॉट इज बींग डन. द NCSEM शुड टेक बॅक अँड मेक अ रिव्हिजन अँड कम बॅक अँड मेक शुअर दॅट द पोर्ट लिमिट्स इज टेकन आउट अँड ओनली इफ दे डू दीस देन ओनली द एन्टायर कोस्ट वील रिमेन अंडर द कंट्रोल ऑफ लोकल्स अँड लोकल गव्हर्निंग ऑथॉरिटीज अँड अंडर द स्टेट गव्हर्नमेंट. अँड इन फर्दर वी नीड टू एन्श्युअर दॅट गोवा बिकम्स नॉट अ कोल हब एनिमोर अँड इज चेंज टू अ फार्मा हब. प्राइमा खातीर प्रणय शिरगांवकार, पणजी. गोंयांत 5 वर्सां सकयल्या भुरग्यांक पोलिओ वासीन दिवपाक भलायकी खातें आयतारा पुराय राज्यांत मोहीम राबयता. दर वर्सा 5 वर्सां सकयल्या 100% भुरग्यांक पोलिओ वासीन दितात. पोलिओ वासीन दिवपाक राज्यभरांत 667 केंद्रां स्थापन केल्लीं. गोंयभरांतल्या केंद्रांचेर लोक भुरग्यांक पोलिओ दिवंक घेवन आयिल्ले दिसून आयले. पोलिओ वासिनीकरण मोहिमेक बरो प्रतिसाद मेळ्ळो. अर्बन हेल्थ सेंटर मार्गांव आज आमी पल्स पोलिओ दीस आमी मान्यतात आमी पूर आमच्या गोंयांत. आज आमच्या मडगांवच जे आमचे कडेन 32 अशी बुथां आसात जे म्युनिसिपाल्टी एरिया जी आसा. आमची टार्गेट आज जवळ जवळ आमची 6500 आमकां टार्गेट कंप्लीट करपाक जाय. पूण आमी आतां 50% कंप्लीट केल्ली आसा. आमचे कडेन जेन्ना एक 22 फिक्स आसात आनी एक ट्रान्झिट रूट आसात. रेल्वे स्टेशन आमचे कडेन 2 आसात. KTC बस स्टँडार आमी केल्ली आसात. तशें आमचे कडेन प्रायवेट डॉक्टरां कडेन 3 बुथां अशे करून आमी जवळ आज पर्यंत 8 पर्यंत ते सांजे 5 पर्यंत आमी एक पूर्ण टार्गेट करपाक थारायल्या. आनी फाल्यांच्यान आमी हाउस टू हाउस जी भुरगीं उरलेलीं आसात तांकां कंप्लीट करतले. सो ह्या निमतान म्हजे सगळ्या लोकांक म्युनिसिपाल्टी एरिया जे लोक रावता विनंती करतात की 0 to 5 इयर्स आमचे कडेन भुरगीं आसात तांच्यांनी सगळ्यांनी आपल्या भुरग्यांक डोस घालचो ही आमकां ही पोलिओ आमी रेडिकेशन करपाक आमचो पास जाल्ले आसा. पूण आमचे कडेन खंयचे आनी फुडें केस जावचे न्ही म्हणून हो आमचो प्रयत्न सरकारा भितर आमचो प्रयत्न चालू आसा. सो विनंती करता सगळ्यांक आयच्या दिसाक भुरग्यांक आसा आमच्या भुरग्यांक घालपाचो डोस. आनी जर चुकून जर उरिल्ली आसा फाल्यां 2 दीस आमचे घर हाउस टू हाउस टीम जातली की आमी लोकांनी जो प्रतिसाद साथ दिवचो आमकां तो आमी 100% आमचें वॅक्सिनेशन जातलें.
आज पोलियोच्या निमतान आमची सगळी भुरगीं मड्डेवेली जावं ह्या मुर्जे गांवांतली सगळीं हांगा येयल्ली आसा त्या निमतान. पूण ह्या हो पोलियो तोंडांत ड्रॉप घालपाचें म्हणटकूच भुरगे चड रडना आनी बरी शांत आसा. आनी सगळ्या भुरग्यांनी अशें घेवपाचें सगळें हय पूण जाणा जाल्ल्यान सगळ्यांनी येवचें आनी ह्यो गव्हर्मेंट न्हंयचो सुविधेचो लाभ घेवचो. भुरग्यांक आमी पयलीं आमी कितें केलें आमी कितलीं भुरगीं आसा 0 to 5 इयर्स ती आमी तेजे लिस्ट काडले. लिस्ट काडले नंतर मागीर आमी बाईक दिले बाईन मागीर थोडी हें केलें आनी आमी थोडे सांगले आमी तेचे पोस्टर लायले आमी सगळ्याक अवेरनेस केल्ली पोस्टर लावन सगळे म्हाजी जी एरिया आसा न्हू ते पोस्टर लायले हांवें आनी तशेंच आमच्या हॉस्पिटलासून मोबायल वेहिकल फेरान सबंद फेरान तेंच्यांनी ती अवेरनेस केल्ली आसा आनी ती आयज पोलियो आसा आनी पल्स पोलियो आसा म्हणून ही लोकां पर्यंत पोचलेली आसा. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात. हॅलो अँड वेलकम टू येट अनादर फ्रेश एपिसोड ऑफ फूड फॉर मूड सीझन 2. हॅलो अँड वेलकम टू जेम्स ऑफ गोवा कोविड हिरो सीरीज. आय एम अलिशा फर्नांडिस. प्राइम सहेली मेगा इवेंट. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. प्राइम योर वॉयस योर चॅन. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. गोयचे कोरिओग्राफर सुदेश साळगांवकर हांकां भारतीय चित्रपट अभिनेत्री मनीषा लांबा हांच्या हस्तुकीं इंडियन एक्सेलसियर पुरस्कारान सन्मानीत केले. अखिल भारतीय निकाल परिक्षेत टॉप 3 रँक मेळिल्ले खातीर तांकां हे पुरस्कार मेळ्ळा. सुदेश साळगांवकर हे भारतातले खूब हुशार आनी सर्जनशील नृत्य दिग्दर्शक आनी बेगिनाच बॉलिवूड इंडस्ट्रीत तांची कोरिओग्राफीची झलक पळोवंक मेळटली. हो पुरस्कार सुवाळो 26 फेब्रुवारीक ध्यानचंद स्टेडियम इंडिया गेट दिल्ली हांगा जाल्लो. गोंयकारा खातीर ही मानाची आनी गर्वाची गजाल. थँक्यू जी टाउन एंड ध्रू जी फॉर नॉमिनेटिंग मी फॉर दिस प्रोमिनेंट डांस कोरियोग्राफर ऑफ इंडिया जो अवार्ड मुझे मिला है. और वो जो मिला है मुझे तो हाईएस्ट अचीवमेंट जो मेरी है 3rd rank विनर ऑल इंडिया जिसमें पहले एग्जाम हुआ था उसमें इंडिया में मैंने 3rd पोजीशन लिया है. और साथ ही साथ मैंने इंडिया के लिए गोल्ड मेडल लेके आया हम लोग भोपाल में. तो थैंक यू सो मच फॉर दिस वंडरफुल अपॉर्चुनिटी एंड ब्यूरो रिपोर्ट प्राइम. फोणे शहरान कार्निवल 1 मार्चाक जातलो. फोण्या कार्निवला खातीर सरकारा कडल्यान आमकां मानधन मेळिल्ले नासले तरी फोणेच्या लोकांनी एक जावन फोण्या कार्निवल करपाचो निर्णय घेतला आनी कार्निवल करपा खातीर आमकां कांय बऱ्या मागप्यांनी आर्थीक मजत करपाचें थारायलां आनी ते प्रमाण 1 मार्चाक 4:30 वरांचेर फोण्या कार्निवल चित्ररथ मिरवणुकेक सुरवात करतले अशी माहिती फोंडा कार्निवल समितीन दिली. 2007 हो कार्निवल स्टार्ट जाला आनी हो कार्निवल पयलो पोंडा क्रिसमस फेस्टिवल कमिटी करताली आनी त्या वेळार हांव पोंडा क्रिसमस फेस्टिवल कमिटीचो प्रेसिडेंट आशिल्लो 2007 to 2010. तेन्ना आमचे लोकल MLA आनी तेन्ना तो होम मिनिस्टर आशिल्लो बबरवी नायकान म्हणले आतां तुमी करता तो बारीक प्रमाणे करता फोंड्या. तेन्ना आपूण गोवर्मेंट ग्रँट हाडून दिता गोवर्मेंटा तर्फेन तुमकां
आनी वो गोवर्मेंटा अंडर 2010 सन वो गोवर्मेंटा अंडर ग्रांट्स घेवन वो कार्नवल आमी चालू कर दवरलो. अकस्मात कोवीड जाले गेले वर्सा त्या बारेकार दुयेंसान वो कार्नवल बंद पडलो फोंड्यान फोंड्या शहरांतर बंद पडलो आनी तेका लागून आमकां ग्रांट्सूय घेवना गेल्या वर्सा आनी ह्या वर्साकूय आमकां गोवर्मेंटान ग्रांट्स घेवना. तेन्ना आमी हिंदू क्रिश्चन आनी आमचे मुसलमान भाव काल आमी सगळे जे जाले आरे बाबा म्हणजे फोंड्यान कार्नवल कित्याक ना त्या म्हळ्यार गोवर्मेंट ग्रांट्स ना तेन्ना वो आमी कार्नवल करया वो ना वो आमचो सगळ्यांची एक मिटींग जावन एकजूट जावन आमी सगळे एकठांय जावन आमी राती डिसिजन घेतले की हो आमी कार्नवल फ्लोट परेड आमी फोंड्या करया आनी ही फ्लोट परेड जर आमी करतले जाल्यार सगळे एकठांय येवपाचे आनी राती एकठांय येयले आनी आयज आमी आमचे वेल विशर्स जे आमकां थोडी पयशांची गरज आसा वो हे जोडली हे आमचे फ्लोट परेड फ्रॉम तीस पॉयंट टू पॉयंटा टू बस स्टँड व्हरपाक आमकां पयशांची मदत पडली. त्या वेळार आमी सगळे वेल विशर्स जे कार्नवाल मोगी आसा म्हणून तांकां आमी एप्रोच जाले आनी तेणें सगळ्यांक सांगलें आगोस्तीन तूं फुडें वच आमी तुज्या फाटल्यान आसा. तेन्ना आमी सगळ्यांनी आयज सकाळीं एक कमिटी काडली आनी ही कमिटी म्हणजे तेणी म्हाका म्हणलें तूं प्रेजिडेंट घेवं आनी म्हाका प्रेजिडेंट घेवं जनरल सेक्रेटरी म्हणून बाबू आग्नेल फोन्सेकाक काडलो आनी ट्रेजरर बाबू जोझफ ग्रासियासाक केलो आनी तेच भाशेन वायस प्रेजिडेंट दानियल फेर्नांडीस साई फागा संदीप बामणकार सेक्रेटरी वॉल्टर नेटो एडवायजर म्हणून आमकां हे कमिटीचो एडवोकेट डॅनियल रॉड्रिगीस मेंबर्स आग्नेल डायस अजय नायक सचिन पार्सेकर मनीश नायक सरवण नायक जॉन फेर्नांडीस आनी आल्बेटो फेर्नांडीस हे आमी ही सगळ्यांनी मेळून एक कमिटी नेमली आयजूच आनी तेजे उपरांत आमी हे बॅनर केले मनिस्ट्रा फाटल्यान बॅनर पोंडा कार्नवाल फेस्टिवल कमिटीचो तोय आमी प्रिंटिंगाक दिलो आनी आमी हे सगळ्यांनी हे बॅनर्स आमी ते डिस्प्ले केले फोंडेशारांत फक्त तीस पोंडा तोय स्टार्ट जातलो फ्लोट परेड म्हणजे किंग मोमो फ्लोट परेड थिंगासान चालू जातलो आनी तो बस स्टँडार सोंपतलो. 4:32 एंड टायमिंग एंडींग 6:30 जाय 7:30 बिफोर 7:30 सगळें मायना पडटा. प्रायसीस कितें आसतले तेका प्रायज दिना आमी हो ह्या वर्साक जेन्ना गोवर्मेंटान आमकां ग्रांट्स घेवना म्हणटगीर आमी इनविटेशन आमी इनवायट करतले भायले आतां खूब आयज पेन्नी फ्लोट आसा थिंगाचे फ्लोट आमचे फोंड्या येतले भाग घेवपाक आनी तेंकां आमी कितें जाता आमची ट्रान्सपोर्ट म्हणून कितें जाता पयशे दितले प्रायस प्रायस आनी ह्या फ्लोट परिणाम फोंडेचे कशे फोंडे भायले फ्लोट बरे नामस्तीक येतले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात. Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो. गोंयचो फामाद तांबडी सुर्ला हांगचो महाशिवरात्री उत्सवाक दर वर्सा प्रमाण 28 फेब्रुवारीच्यान सुरवात जातली. ते दिसा आरती भजनाचो कार्यक्रम जातलो. रातची पावणी ताचे उपरांत दशावतारी नाटक आनी 1 मार्चाक फातोडेर 4 वरांचेर महाअभिशेक आनी देवदर्शनाक सुरवात जातली. सांजेच्या 4 वरांचेर किर्तनाचो कार्यक्रम जातलो अशी माहिती महादेव देवस्थानाचे अध्यक्ष आनंद गांवकार हांणी दिली. महाशिवरात्री निमतान गोंया भायल्यानूय लोक देवदर्शनाक येतात अशी माहिती तांणी मुखार दिली. असो कार्यक्रम केला की शिवरात्रीच्या आदल्या दिसा म्हणजे 28 तारखेक आमचो सकाळी म्हणजे सांजचो 4 आमचे भजन आणि गावाच्या वतीन भजन आणि देवाक सांगणे असे काय करून त्याच्या नंतर सांजची सरासरी 9 ते 10 मेरेन पावणीचो प्रोग्राम असतो. त्याच्या उपरांत 11:30 आमचे दशावतारी नाटक असतले आणि दुसऱ्या दिसा 1 तारखेक
एक मार्चाक आमचे सकाळी साडे स चारांक आमचो महाअभिशेक आसतलो. अभिशेक जाल्या उपरांत तो अभिशेक एक मेरेन काल कंटिन्यू सांजचो आठ मेरेनचो चालूच उरतलो. पूण तेज्या मदीं एक ते चार मेरेन किंवां एक ते पांच मेरेन आमचो महाअभिशेक आसतलो तांबडेसुर्लो. आनी सरांसरो तो अभिशेक सांजचो आठ मेरेन चलतलो. महाअभिशेक आठ मेरेन चलतलो. महाप्रसाद हो आमचो सरासरी चार ते पांच मेरेन चलतलो. एक ते पांच मेरेन कितली वर्सां पासून महाशिवरात्रीचो उत्सव जाता. महाशिवरात्रीचो उत्सव सरासरी आमचे जाणटे आसले पळय तेन्ना हांगा कांयच नासले. आतां आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट हेंच्यांनी हें घेतलां. पुरातन वचून म्हणजे हांगाच घेवंक ना, सगळ्या ऑल इंडियेंत घेतलां. पूण हेज्यान पयलीं तेंकां कांय खबर नासली हांगा हें देवस्थान आसा म्हणून. तेन्ना आमच्या पयलींच्या जाणट्यांनी हांगा सगळें हें सगळें जंगल सगळें हें करून करून बारीक बारीक प्रोग्राम केले. आनी तेज्या उपरांत तेंच्यांनी इल्लो इल्लो तो प्रोग्राम हडत हडत गेलो आनी तो आतां भुरग्यां पासून पावलो. आतां ते आमी खूबसो वाडोवन इतल्या इतल्या मेरेन सरासरी पावलो की आमी महाअभिशेक महाप्रसाद हें करून आमी आतां ह्या लोकांक हांगा लोक सरासरी गोंयांत म्हाका दिसता सरासरी तो फस्टूच आसा अशें. आनी इतले लोक आमचे भावीक येता आनी ते भाविकांक आमी भाविकांचे पयशे आमी भाविकांकच तेजे महाप्रसाद किंवां हें पयलीं महाप्रसाद दनपारां येवपाचें उरता न्हू. ताका लागून आमी ते महाप्रसाद स्टार्ट केलो. मागीर थोडे वर्सां जाले पूण खुबशे लोक तेजो लाभ घेवन ते वयता. भावीक आता खंयसून गोंयानसून येता, महाराष्ट्रा, कर्नाटका, कर्नाटकाच्यान येता, महाराष्ट्र, ऑल ओवर इंडियासून खंयच्यान येता. हांगा एक मनीस हांव हरयाणासून पासून येयल्लो आसा. तेंच्यांनी पासून म्हाका सांगलें पूण आपूण हरयाणासून हांगा ह्या एका येयला शिवरात्री. आनी आमकां खुबशे लोकांचे प्रसन्न मेळ्ळा. आनी आमकां म्हणटा ही सुविधा तुमची जी आसा. मेन आमकां प्रस्न आसा की अशें गोंयांत स्थळ खंयच ना की डायरेक्ट आमी लिंगा कडेन आमी तेजे शिवरात्रेक आमी स्पर्श करून तेजो अभिशेक करपाचें. कारण इतली व्हडली प्रेश वडावडेकर, प्रायम टीव्ही, सिनियर जर्नलिस्ट, पणजे. श्री लयराई देवीच्या वार्षीक वर्धापना निमतान अध्यात्मीक मळार दोळे दिपकावपी कार्य केल्ले खातीर पद्मश्री पुरस्कार मेळिल्ले कुंडय पिठाधीश्वर प्रमेशानंदाचार्य स्वामीजींच्या हस्तुकी देवीच्या ज्येष्ठ महाजनांचो सत्कार केलो. लयराई आई ही सगळ्यांचो सांबाळ करता. देवी आई चैतन्याच्या रुपान तुमच्यात आमच्यात कायम असता अशें ह्या वेळार तपोभूमी पिठाधीश्वर धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी उलयले. ह्या वेळार देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच भक्तगण हजर आशिल्ले. ती देवी आहे आमची तुमची सगळ्यांची माय, आम्हा तुम्हा सगळ्यांना जपणारी आई आहे. आणि ही आई इतकी वर्षे तुमचा आमचा सगळ्यांचा सांभाळ करते आहे. आम्ही दत्तपद्मनाभपीठ या देवीकडे यासाठी एवढ्या म्हणजे भक्तिमय अंतःकरणाने यासाठी पाहतो. कारण या गोमंतकामध्ये पूज्य पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांनी जे आमच्या संप्रदायाचे संस्थापक आहेत अशा पद्मनाभ स्वामींनी जे कार्य आपले शिष्य सुषेणाचार्य स्वामीजी ज्यांनी हा संप्रदाय गोव्यामध्ये आणला त्यांना हेच कार्य करण्यासाठी गोव्यात पाठवलं होतं जे देवीचं काम आहे. आता देवीचं काम काय आहे हे कदाचित आम्ही तुम्ही सगळेजण प्रश्न विचारणार, आम्हाला माहिती नसणार की काय नेमकं देवीचं. आजपर्यंत मला वाटतं या अशा विषयांचा कोणी चर्चा केली नाही किंवा विचारही केला नसेल. पण या गोव्याला सांभाळण्यासाठी हा गोवा पूर्वी जसा होता तसा जपण्यासाठी सांभाळण्यासाठी जर समजा या गोमंतकामध्ये अग्रेसर असलेली देवी एक स्त्री शक्ती एक नारी शक्ती जर समजा आम्हा तुम्हा सगळ्या विशेष करून महिला वर्ग जो आहे या महिला वर्गाचं नेतृत्व जे आहे ते गोमंतकाला कसं या देवीने दिलेलं आहे हे मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करीन. विशेष करून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. देवीचा आज वर्धापन दिन आहे, आज देवीचा उत्सव आहे. आणि अशा या उत्सवाच्या काळात मलाही असं वाटतं जसं महिलांना माहेरी आल्यानंतर जो आनंद वाटतो तसं आम्हालाही आज वाटतं अरे वा आपण या उत्सवात पोचलो. देवीचं काम जे आहे ते आम्ही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. देवीने आपल्या सगळ्या भक्तांना ज्यावेळी देवीची जत्रा होते तुम्ही पाहिलं असाल
ह्या देवीने सांगितलं की तुम्ही मला शुद्ध होऊन भजायचं आहे, तुम्ही मला पवित्र होऊन भजायचं आहे, त्यामुळे देवीने आपल्या सगळ्या भक्तांना उपासना दिली, त्यांना सगळ्यांना धोंड केले, बरोबर ना, सगळ्यांना धोंड केले आणि तिने सांगितलं तुम्ही मला भजायचं आहे तर माझे धोंड व्हा, आणि हे धोंड म्हणजे तुम्ही माझे भक्त व्हा, आणि भक्त होत असताना तुम्ही लक्षात ठेवा माझे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळले पाहिजेत, मला माहिती आहे तुम्ही गोवेकर आहात पण तुम्हाला माझे नियम पाळले पाहिजेत, आणि हेच काम मुळी गोमंतकामध्ये हा दत्तपद्मनाभ पीठ किंवा पद्मनाभ संप्रदाय करताय. आम्ही तुम्ही सगळ्यांनी देवीचं जे काम आहे हे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही सगळ्यांनी उपासना जी आहे ती उपासना केली पाहिजे, आणि ही उपासना करत असताना देवीकडे ज्यावेळी सगळे धोंड जत्रेच्या दिवशी येतात त्यावेळी त्यांचा पोशाख बघा तुम्ही, कोणी सूट बुटा देतात कोणी येत नाही, कोणी मोठी पॅन्ट घालून येत नाही, येतात ते सगळे धोतर नेसून येतात. देवीने आपला आपली गोव्याची संस्कृती जी आहे ती संस्कृती या निमित्ताने गोवेकरांना सांगितली की तुम्ही सगळे किमान तुमचं धर्मकार्य करत असताना तरी तुम्ही धोतर नेसा, तुमचा देशी जो युनिफॉर्म आहे तो घाला की जेणेकरून तुम्ही हिंदू म्हणून सगळीकडे चांगल्या. आज तुम्ही बघितलं असेल कुठेतरी झगडी होते आहे कर्नाटकमध्ये की आम्ही आमच्या धर्माचा ड्रेस घालणार आणि शाळेत येणार असं म्हणून झगडी होते, बरोबर, म्हणजे लोक आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कुठल्या थराला जातात बघा. आणि देवी आपल्याला हजारांनी वर्ष अगोदरपासून आजपर्यंत सांगत आलेली आहे माझ्या भक्तांनो तुम्ही मला अशा प्रकारे भजा की जेणेकरून तुम्ही संस्कृतीचा प्रचार जो आहे तो तुम्ही कराल, तुमच्या धर्माचं कार्य जे आहे ते तुम्ही कराल. म्हणून देवीने आपल्या सगळ्या धोंडांना आपल्या सगळ्या भक्तांना तिने धोतर नेसायला लावलं. त्याचप्रमाणे देवीने सांगितलं माझी जर तुम्ही भक्ती करता आहात तर तुम्ही शाकाहारी राहिलं पाहिजे, मग ते महिनाभर असो पाच दिवस असो दोन शाकाहारी राहतात. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही देवीची इच्छा आहे, तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असा तुम्ही हिंसा करून मला भजू शकत नाही, त्यासाठी तुम्ही मला शाकाहारी होऊन भजा. अख्ख्या गोमंतकातल्या सगळ्या लोकांना मी सांगू पाहतो काय देवीची इच्छा आहे बघा, काय देवी तुम्हा आम्हा सगळ्यांना सांगू पाहते. देवी म्हणते तुम्ही पवित्र राहा, मी तुमचा सांभाळ करण्यासाठी समर्थ आहे, सदा तुमच्या बरोबर आहे. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आयच्या खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट नजर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर. मोपा लिंक रस्तो विरोधात आंदोलन तापले, पोलिसांचा कडक बंदोबस्त, भूसंपादन अधिकाऱ्याचा ग्रामस्थांनी केला निषेध. सरकारान आर्थिक मदत करची, शेख धनी संघटनेची मागणी. सत्तेर आयल्यार गोय राज्याक फार्मा हब करतले, आम आदमी पक्षाचे उतर. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा वॉट्सएप करात 9637929244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.